सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हल्लाबोल केला. एक समाज माध्यमावर पोस्ट करून त्यांनी टीका केली आहे. ठाण्यातील कंत्राटदारानं हे काम कसं केलं असावं हे आता उघड झाल्याचं त्या म्हणाल्या. तर पाहूयात नेमकं सुप्रिया सुळे यांनी काय पोस्ट केली आहे. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय. तो पुतळा उभारण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे सोपवण्यात आलं होतं. त्याने आपलं काम कसं केलं असावं हे आता उघड झालंय. ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीमध्ये टाकायला हवं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.